पहिल्या टप्प्यात सहा गावांना घेऊन कोल्हापूर शहराची हद्दवाढ होईल यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली आहे काही दिवसात याबाबतची घोषणा होणार असल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलताना दिली कोल्हापूर शहर हद्दवाढीचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे कोल्हापूर महानगरपालिकेनं हद्दवाढीचा प्रस्ताव अनेक वेळा राज्य शासनाला पाठवला मात्र ग्रामीण भागातून हद्दवाडीला विरोध होत असल्यानं याबाबत कोणताच निर्णय होऊ शकला नाही मात्र पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी हद्दवाढीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय झाला असल्याचं सांगितलं येत्या काही दिवसात पहिल्या टप्प्यात सहा गावांना घेऊन शहराची हद्दवाढ होणार असून याबाबतची घोषणा लवकरच होणार असल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आता ते ज्या सहा गाव आहेत मी एकनाथ शिंदे साहेबांना मी पूर्ण सांगितलेलं आहे त्याची ऑर्डर काढायचं आमचं आहे मी म्हणते अर्धा दिवसात आपण ते कामाला येईल लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अनेक गावांना शहरात घेण्याबाबत चर्चा होईल मात्र या चर्चेत आपण सहभागी होणार नसल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं